तरी आपल्याला ज्या ठिकाणी भेट द्यायची आहे ना, त्या ठिकाणी मी नेहमी विसरतो. मग त्यात काय नवीन आहे? तू तर कधी कधी तुझा वाढदिवस सुद्धा विसरतोस. तुला कसं माहित? म्हणजे मी कधी कधी असं विसरल्याचं नाटक करतो कारण तुम्हाला सरप्राईज करावं म्हणून. हो हो, मला माहितीये तुला सरप्राईज किती आवडतात ते. विषय नको बदलूस तरी, ते ठिकाण कुठे आहे ते शोधायला मदत कर ना. अरे मिरी, शांत हो बरं. प्रत्येक ठिकाणासाठी एक पत्ता असतो. एकदा तुला तो पत्ता समजला की तू तिथे आपोआप पोहोचशील. तुला माहिती आहे का की वेबसाईट्सना सुद्धा पत्ता असतो? हा, काही बोलू नकोस तरी. प्रत्येक वेबसाईट आपल्यासोबत पत्ता असणारी पट्टी कशी लावेल? ते शक्य आहे मिरी, आणि त्याला डोमेन नेम असं म्हणतात. डोमेन नेम हे वेब ब्राउझरच्या ऍड्रेस बार मध्ये www.च्या पुढे लिहिलं जातं. ते इंटरनेटवरील स्त्रोतांचं निश्चित ठिकाण दाखवतं. उदाहरणार्थ google.com, गुगल हे या वेबसाईटचं डोमेन नेम आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो, डोमेन नेमचे दोन प्रकार आहेत. google.com मध्ये .com हे डोमेन नेम आहे, ज्यामुळे त्या संस्थेचे स्वरूप समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ .com चा अर्थ कमर्शियल असा होतो, .edu चा एज्युकेशनल, .net चा नेटवर्क असा होतो. प्रत्येक देशानुसार यात बदलही होतो. उदाहरणार्थ .in म्हणजे इंडिया, .uk म्हणजे युनायटेड किंगडम. आणि google.com चा उर्वरित भाग म्हणजे सेकंडरी डोमेन नेम. म्हणजे इथं google.com मध्ये गुगल हे सेकंडरी डोमेन नेम आहे. अरे तिरी, ऍड्रेस बार मध्ये एक ऍड्रेस लिहिशील का? पहिले डोमेन नेम आहे .gov.in आणि सेकंडरी डोमेन नेम आहे ताजमहल. अरे मी आणखी काहीतरी विसरलेला आहे. आठवलं. काय? मी तुला सरप्राईज द्यायचं विसरलो. माझ्याकडे तिथं जाण्यासाठी 2 तिकीट आहेत. खरंच की काय मिरी? मग आपण कशासाठी थांबलोय? चल लगेच निघूयात. पण तिरी, फ्लाइट तर काल होती.